से करने की सकती है आपको कुछ नहीं करा घटना घडलेली आहे. रात्री आमच्या घरी तो आला. त्याची बायकोची हरकती होती म्हणे पातंब्याला चाळीस गावामध्ये. तो मग आमच्या घरी आला म्हणे रागाने आलाय मी माझी तर मुकामी आम्ही बोल जेवण करून घे वरती जाऊन झोपून घे. त्याला मग मी गोदड 11 गेली वरती. त्याने इकडं माझी पोरगीला केव्हा घेऊन गेलं ते माहितीच नाही. मग मी भांडे बिंडे घासते बघायला गेली तर नाहीच ते पूर्ण दुकानं बघून आले. तर नाही मग माझ्या नवरा तिकडे गेला बघत त्याचे त्याने आणून दिलं मला ते पोरगीला. पळत होतं तर मग माझ्या नवरा त्याच्या मागे पळला पकडून घेतलं त्याला. काही लक्षात कसं आलं नेमकं तुम्हाला हे सर्व लक्षात कसं आलं कुठे राहत होतो काय नाव आहे त्याचं? लक्षात कसं आलं तुम्हाला रडत रडत सांगायला लागली. मग मी मला पण हे काय झालं मग मी रक्त बघितलं हे बघितलं मग त्याला मी पकडायला पळून गेले. त्याला असं सजा द्या तर कोणा कोणाची पोरगीचं असं करू आणि माझ्या पोरगीचं एवढी हे केलं आहे ना. आमचं म्हणणं आहे त्याला ना आमच्या ताब्यात देऊन दिलं तर लेस बेकार त्याला येत आहे फाशीचं ये. ताई काही कारवाई गुन्हा दाखल केला गया संदर्भ? हां कुठला राहणार आहे काय नाव आहे त्याच? त्याच नाव सावळीराम आहे आणि तो लोटराला राहणार आहे. कुठे आलाय लोटरा? ठीक आहे. आमचं एवढं म्हणणं आहे त्याला कटोरच सजा द्या. काल दिनांक 27/11/2021 रोजी एका अल्पवयीन मुलीवरती 40 येथे लैंगिक अत्याचार केला आहे अशी माहिती 40 शेअर पोलीस स्टेशनला मिळालेली. आमचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले आणि सदर ठिकाणाहून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 363, 376 आणि पोस्को कलम 4568 प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपासी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिलेली असून त्या दृष्टीने तपास सुरू असून सदरच्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जे पुरावे गोळा करणं आवश्यक आहे ते सर्व पुरावे गोळा केले जातील आणि सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर, गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते तर आपण नूतन अपर पोलीस अधीक्षक आहात तर त्या अनुषंगाने हे गुन्हेगारी कुठेतरी आटोक्यात आली पाहिजे त्यासाठी कुठले विशेष प्रयत्न करणार? यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जातील. कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना याबाबतीत सूचना दिल्या जातील आणि त्या पद्धतीचं नियोजन सुरू आहे. आमचं काही गोपनीय माहिती मिळवली जाईल आणि त्याच्या आधारे सदरची गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर काही गंभीर गुन्हे घडलेले आहेत
परंतु हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नही केलेले आहेत. यातले बरेचसे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली जाते.